नमस्कार। आज आपण नरेश्वर मंदिर आणि नरेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडचा डोंगर जो सणसवाडीकर आणि शिरूर तालुक्यातील सर्व जनतेला अपरिचित आहे, फक्त सणसवाडीतील ठराविक लोकांनाच या डोंगराबद्दल माहिती आहे। साधारण आमच्या मराठी शाळेचा कालावधी आणि हायस्कूलच्या कालावधीमध्ये ज्यावेळी आमची पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये शाळेची एक शैक्षणिक सल प्रासंगिक कार्यक्रम म्हटलं जातं, पूर्वी नरेश्वर मंदिर आणि डोंगर परिसरामध्ये आमची सल यायची। त्यावेळी पाठीमागच्या साईडला नरेश्वर मंदिर आणि मंदिराच्या मागच्या साईडला डोंगर, नरेश्वर मंदिरापाशी दर्शन घेतलं की दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पाठीमागच्या साईडने तळ्याच्या कडकडनी किंवा तळ्याच्या मधल्या बाजूनी शाळेची सहल अशी पूर्वेकडनं डोंगरावरती चढून इकडनं या ठिकाणी या पठारावरती येत असायची। पठारावरती आल्यानंतर पूर्वी या ठिकाणी खेळणं, बागडणं, कथा गोष्टी सांगणं अशा एक छान छंद किंवा आपली आवड जोपासली जायची। पूर्वी लहान असल्यामुळे आकलन शक्ती, विचारशक्ती याच्या खूप मर्यादा होत्या, परंतु वेगळा परिसर, वेगळी जागा, डोंगर परिसर, नरेश्वर अशा ठिकाणी येऊन विचारांना चालना देण्याचा प्रकार जो शाळेत केला जातो अत्यंत चांगला आणि प्रेरणादायी आहे। पूर्वी या ठिकाणी ज्यावेळी आम्ही यायचो त्यावेळी हा परिसर आम्ही साधारण पाया घालून घालायचो, परंतु त्याला निहाळत नसायचो। परंतु आत्ता आपण जसजसं प्रगल्भ होतो, जसजसं मोठं होतो, त्याप्रमाणे विचार करण्याची शक्ती, आसक्ती, वेगवेगळ्या कल्पना आपण त्याच्यावर विचार करत असतो। साधारण अनेक वेळा मी या ठिकाणी आलेलो आहे, कधी एकटा, कधी मित्रांबरोबर, कधी 10-15 मुलांबरोबर। त्यांना या डोंगराची सल किंवा भेट अशी आयोजित केली होती, परंतु प्रत्येक वेळी आल्यानंतर या ठिकाणी एक अशी तोडीस तोड वेगवेगळे असे चित्र पाहायलाच मिळाली। साधारण आता अनेक ठिकाणी चर खोदलेले आहेत। चर खोदण्यामागचं कारण, डोंगरावर जो पाऊस पडतो तो पाऊस पडल्यानंतर सपाट मैदानी प्रदेश असल्यामुळं वाहून जातो, त्याच्यामुळं जमिनीची डोंगराची धूप होती आणि या ठिकाणचे पशुपक्षी प्राणी आहे यांच्यासाठी जे आदिवास निवास आणि त्यांना उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक साधन सामुग्री आणि सुविधा याची कमतरता भासते, त्याच्यामुळे असे चर खांदल्यामुळे त्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठतं आणि तेच पाणी जमिनीत मुरलं जातं। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही उत्तरेकडे हा चर खोदलेला आहे। असे चर खोदल्यानंतर पावसाळ्यामध्ये हे चर पूर्ण भरले जातात। याच्यावरती मला वाटतं वन विभागाने पूर्वी काम केलेलं आहे। आता तुम्हाला या नरेश्वर मंदिराच्या मागच्या साईडचा जो डोंगर आहे तो डोंगर आणि त्या ठिकाणी एक वेगळा असा उपक्रम नाही म्हणता येणार, परंतु वेगळं काम झालेलं आहे, परंतु याची कुठेही नोंद नाही। साधारण मी तुम्हाला जवळून दाखवू इच्छितो की या ठिकाणी काही दगडे आहेत। आपण एकदम कॅमेऱ्याच्या जवळ जाऊया, या ठिकाणी मी तुम्हाला बसून दाखवू शकतो की नक्की काय प्रकार आहे हा। साधारण या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे दगडे आहेत, तुम्ही पाहू शकता हे दगडी। कुठल्याही पठारावरती आणि डोंगरावरती असे दगडी आपल्याला पाहावयास मिळत नाही, कारण असे दगडी एकतर घडवावं लागतात किंवा जे घडवलेले दगडे असतात ते दगडे घडवल्यानंतर असा दगडाला आकार येतो। अन्यथा डोंगरावरती, पठारावरती किंवा पर्वतराजीवरती जे दगडे असतात ते त्यांना असा प्रकार, याला काचाळा म्हणतात, काचळे दगडी। हे काचळे दगडी कधी होतात, याला आकार असा कधी येतो, हा एक प्रकार असा आहे। ज्यावेळी डोंगर पठारावरती प्रचंड प्रमाणात दगडधोंडे असतील, चांगले दगडे असतील किंवा काळापाषाण असेल, अशा दगडांना घडवलं जातं
साधारण डोंगर परिसरावरती तुम्ही पाहू शकता किती फरक आहे. हा नैसर्गिक दगड आहे आणि हा दगड घडवल्यानंतर उरलेला हा दगड आहे. म्हणजे मला सांगायचे आहे की हा नैसर्गिक दगड आहे, तुम्ही पाहू शकता हा दगड एकदम जवळ. हा नैसर्गिक दगड आहे, हा कुठे उपलब्ध असतो आणि हा दगड जो आहे हा दगड किंवा तोड जो दगड पूर्वीच्या वाड्यांना किंवा घरांना तोडीस म्हणून उपयोगात आणला जातो त्या दगडातून उरलेला किंवा तुकडा पडलेला हा दगड आहे. असे दगड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रचंड प्रमाणात पडलेले आहेत. त्याचे काही अजून वेगळे नमुने पाहू शकता. हे असे दगड साधारण या ठिकाणी मी अनेक वेळा भेट दिली त्यावेळी मला असं जाणवलं की या ठिकाणी काहीतरी पूर्वी काम झालेलं आहे. मग मी म्हटलं चला आपण शोधूया नक्की काय झालेलं आहे. मग मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मग गावातील जुन्या जाणत्या वयस्कर व्यक्तींना भेटलो. मग त्यांना मी विचारलं की मंदिराच्या पाठीमागच्या डोंगरावरती कासाळे दगडी आहेत. हा एक मराठी शब्द आहे. प्रत्येक 50 किलोमीटरनंतर शब्दाची व्याख्या किंवा शब्दरचना बदलली जाते. मग हे कासाळे जे दगडे आहेत हे डोंगरावरती कसे काय तयार झाले. मग त्यावेळी मला जुन्या जाणत्या लोकांकडून समजलं की ज्यावेळी मंदिर परिसर कनसवाडी परिसर आणि आजूबाजूचे 4-5 गावांची जसजशी लोकसंख्या वाढत गेली स्वातंत्र्यपूर्व काळाच्या अगोदर लोकवस्ती वाढत गेली. जुने वाड्या वस्ती जुने वाडे बांधणे घर बांधणे अशा कामाला दगडी लागायची तुडी लागायची. मग गावातील लोक वाडारे समाजाच्या लोकांना या ठिकाणी बोलून काही दगडी दाखवून काही काढून त्या दगड्यांच्या तुडी पाडल्या गेल्या आणि त्या तुडी पाडून प्रत्येक गावामध्ये त्यांनी घरं बांधली आणि काही वाडे बांधले काही मंदिराला तुडी वापरल्या गेल्या आणि घाट ह्या दगडातून बांधले गेलेले आहेत. परंतु हा विषय किंवा ही माहिती लोकांना याबद्दल अद्याप माहिती नाही आहे, अज्ञान आहे किंवा याची कुठेही नोंद नाही. असे दगडे जे तयार होतात ते बांधकामावरती दगडाला घडवल्यानंतर त्या कातळा तयार होतात आणि त्या कातळाचा आवाज असा येतो. आणि ज्यावेळी नैसर्गिक दगड आपण सोडतो त्यावेळी त्याचा आवाज असा येतो. याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही माणसान आवाज हा दगडाचा सारखाच येतो असा अजिबात नाही. मी पुन्हा दाखवून देऊ शकतो की दोन दगडे आहेत, एक नैसर्गिक दगड आहे आणि हा घडवलेल्या दगडाच्या नंतर उरलेला भाग. त्याचा आवाज तुम्ही पुन्हा पाहूया आणि हा नैसर्गिक दगड याचा आवाज पाहूया. हा फरक जाणवतो. ही माहिती नसल्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो. या ठिकाणी लोक येतात आणि चालत चालत जातात आणि चालत असताना त्यांना जाणवतं की या ठिकाणी असे कासळे पडलेले आहेत. मग त्यांना प्रश्न पडत नाही किंवा त्यांना माहितीच नसतं की नक्की काय प्रकार आहे हा. त्याच्यामुळे मी याच्यावरती विचार केला आणि बऱ्याच लोकांना बोललो की नक्की काय प्रकार आहे हा. मग असे अनेक गोष्टी माहिती झाल्यामुळं या परिसरामध्ये मी बऱ्याच वेळा सर्च करण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण पठारावरती कुठं जा तुम्ही प्रत्येक ठिकाणी दगडावरती काम करून घोटीव भरीव दगड काढून त्यांना एक चांगला आकार दिलेला आहे आणि त्या आकारातून अनेक तोडी तयार झाल्या आहेत. अशा काही तोडी या ठिकाणी पडलेल्या आहेत. आपण नेक्स्ट व्हिजिटमध्ये त्या तोडी पाहू शकतो. तर हा परिसर कमीत कमी साधारण 100 हेक्टर त्याहीपेक्षा जास्त असा पठाराचा प्रदेश आहे. ह्या साईडला नरेश्वर मंदिर सणसवाडी, त्या साईडला जातेगावचा परिसर, इकडे पिपळी जगताप आणि पश्चिमेकडे वडो बुद्रुक छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ. अशा प्रकारे या डोंगराला अतिरिक्त इतर गावांचा भाग आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि डोंगरावरती झाडे पाहाल तर भुरटी आणि खुरटी झाडं जी पाण्यावर किंवा पाणी नसताना सुद्धा उन्हाळ्यामध्ये तग धरून राहू शकतात असे या ठिकाणी बाभळी बोराटीची झाडं खुरटी झाडं पाहायला मिळत आहेत. आता अजून आपण एक एका ठिकाणी इथे एक घळ आहे छोटीशी, ती घळ पाहूया की कासाळा प्रकार काय असतो. तर ते पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये हे दिसेलच आपल्याला की या ठिकाणी किती कासाळा घडवले गेलेले आहेत.
आता हा दगडाचा ढीग, ह्या दगडाच्या ढिगावरती तुम्ही जर नजर फिरवली तर या दगडाच्या ढिगावरती पूर्ण प्रमाणात घडवलेले दगडी, त्यानंतर उरलेला अतिरिक्त भाग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सगळेच अशा प्रकारचे दगडी पहा, तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकता. आपण एकदम कॅमेरा जवळ घेऊन पाहूया. हे पूर्ण दगडी घडवलेला आहे पहा.